नमस्कार मित्रांनो, एम पी एस सी मंत्राच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर आजचा लेक्चर आपण करणार आहोत तो म्हणजे रोहिंग्या विवादावर. तर चला आजच्या लेक्चरला स्टार्ट करूया. तर रोहिंग्या हा म्यानमारविषयी विवाद आहे. म्यानमारमध्ये हा वाद सुरू आहे रोहिंग्यांचा. तर हा वाद बघण्यापूर्वी आपण म्यानमारबद्दल थोडी माहिती घेऊन घेऊया. तर म्यानमार जे ब्रिटिशकालीन नाव आहे ते म्हणजे बर्मा. भारताचा हा एक शेजारी राष्ट्र आहे. आपण इथं स्लाईडमध्ये बघू शकतो की हा म्यानमार आहे आणि जस्ट भारताच्या शेजारी आहे. ईशान्येकडील जी राज्य आहेत भारताची ती याला लागून आहेत. तर सार्वभौम हा देश आहे व लोकशाही सरकार तिथं स्थापन आहे. त्यानंतर या म्यानमारची राजधानी जी आहे ती म्हणजे नायपिदाव. नायपिदाव ही त्याची राजधानी आहे. क्षेत्रफळ आहे त्याचे 676,578 चौरस किलोमीटर इतके त्याचे क्षेत्रफळ आहे. आशियान या संघटनेचा तो सदस्य आहे. व म्यानमारचे शेजारी आपण बघितल्यास भारत, बांगलादेश, खाली थायलँड, लाओस आणि बाजूला चीन असे त्याचे 5 देश हे शेजारी आहेत. यानंतर सांगायचं झाल्यास त्यांची करन्सी जी आहे ती म्हणजे क्यात आहे. त्यानंतर यांगून किंवा रंगून हे सर्वात मोठे शहर आहे. बर्मीज ही इथं ऑफिशियल भाषा आहे. व वांशिक गट बघायचे झाल्यास बर्मन वंशाचे जवळपास 70% लोक आहेत. 10% शान वंशाचे आहेत. कारेन लोक 5 ते 7% आहेत. रखीन लोक किंवा रखाईन लोकं जे आहेत ते 3 ते 4% आहेत. व उरले सुरले मग इतर गट आहेत. आणि धर्माविषयी बोलायचं झाल्यास 80% ते 90% येरवदा बौद्ध इथं आहेत. थेरवदा बौद्ध इथं आहेत. त्यानंतर 6% आसपास इथं ख्रिश्चन आहेत. 4% मुस्लिम आहेत. तर असं यांचं कॉम्बिनेशन आहे धर्म. अशा प्रकारे या विविध धर्माचे लोक इथं राहतात. यानंतर आपण विवादाकडे जाऊया. तर कोण आहेत हे रोहिंग्या? रोहिंग्या हे रखाईन किंवा राखीन प्रांतातील मुसलमान आहेत. आणि आपण बघू शकता इकडे म्यानमारचा मॅप दाखवलेला आहे. हा जो गुलाबी स्टेट दाखवलेला आहे तो आहे रखाईन स्टेट. या रखाईन प्रांतातील हे मुसलमान असून 15व्या शतकापासून म्हणजेच अरकाना राज्याच्या काळापासूनच ते म्यानमारमध्ये वास्तव्य करतात असल्याचा दावा करण्यात येतो आहे. आणि यांच्या उत्पत्तीबद्दल विशेषतः 2 मतं आहेत. पहिलं मत असं आहे की ते मूळचे रखाईन प्रांतातीलच निवासी आहेत असं काही तज्ज्ञांचं मत आहे. आणि दुसरं मत म्हणजे रोहिंग्या हे लोकं बंगालमधून जे ब्रिटिश काळचं बंगाल होतं म्हणजे आजचं बांगलादेश व आपलं पश्चिम बंगाल या प्रदेशातून म्यानमारला आणले गेले होते व ते तिथंच बसून राहिले. त्यानंतर काही प्रमाणात 1948 म्यानमारच्या स्वातंत्र्य प्राप्तीच्या काळात हे लोक स्थलांतरित झालेले आहेत. बांगलादेशाच्या 1971 स्वातंत्र्य युद्धाच्या काळातही काही रोहिंग्या लोक म्यानमारमध्ये स्थलांतरित झालेले आहेत असे काही इतिहासकारांचे म्हणणे आहे. तर आपण जसं बघितलं रखाईन जो प्रांत आहे तो फार मागास प्रांत आहे. त्यातील 78% लोक हे दारिद्र्य रेषेखालील आहेत. तर हे 2 मतप्रवाह आहेत की पहिला मतप्रवाह आहे की रोहिंग्या हे अरकाना राज्याच्या काळापासून रखाईन स्टेटचेच निवासी आहेत व ते तिथले मूळ असल्याचा त्यांचा दावा आहे. तर काही लोकांचे म्हणणे आहे की ते बंगालमधून ब्रिटिश लोकांनी आणलेले होते व त्यानंतर ते तिथंच आहेत असा 2 मतप्रवाह आहे. तर सध्या चर्चेत काय आहे हा जो मुद्दा आहे रोहिंग्याचा तो चर्चेत काय ते आपण बघूया. रखाईन स्टेटमध्ये 2012 सांप्रदायिक हिंसा सुरू आहे. रोहिंग्यांकडून सीमेलगत असलेल्या पोलीस चौक्यांवर नियोजितपूर्व हल्ले केले जात आहे. तर याविरुद्ध म्यानमारकडून मोठी सैन्य कारवाई तिथं सुरू आहे. तर म्यानमार सेनाने या हल्ल्यांची जबाबदारी अराकान रोहिंग्या रक्षा सेना किंवा अराकान रोहिंग्या सॅल्वेशन आर्मी या दहशतवादी संघटनेवर टाकलेली आहे. तर यामुळे तिथे फार मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला असून
त्यात लाखो लोक मारले गेलेत व लाखो लोक विस्थापित झालेले आहेत. एवढं झालं तरी नोबेल प्राईज विनर जे आन सांग सुकी आहेत त्या काही याविषयी बोलल्या नाहीत. त्यानंतर भारतात सध्या चर्चेत काय आहे, तर बेकायदेशीरपणे घुसखोरी केलेल्या रोहिंग्या मुसलमानांना परत पाठवण्याची भारत सरकार तयारी करत आहे. आता या कारवाईच्या विरोधात नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन म्हणजे मानवाधिकार आयोग याने केंद्रीय गृह मंत्रालयाला एक नोटीस पाठवलेली आहे व सध्या हे जे प्रकरण आहे हे उच्च न्यायालयातसुद्धा सुरू आहे. तर यामुळे हे सध्या चर्चेत आहेत. त्यानंतर बघूया, रोहिंग्या लोक स्थलांतर करत आहेत. तर म्यानमारमधून रोहिंग्या लोक हे फार मोठ्या प्रमाणात स्थलांतर करत आहेत. त्यामागे सर्वात मोठं कारण म्हणजे वांशिक हिंसाचार हे सर्वात मोठं कारण आहे. त्या हिंसाचारापायी रोहिंग्या लोक बांगलादेश, भारत, थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया इत्यादी देशात पलायन करत आहेत. परंतु या ठिकाणी देखील त्यांना स्वीकारण्यात येत नाही आहे, त्यामुळे त्यांच्या अडचणीत फार मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. तर आपण हा मॅप बघू शकता, इथं दिसत आहे की राखाईन प्रांतातून बांगलादेश, त्यानंतर अंदमान सी किंवा बे ऑफ बेंगॉलमधून बोटेनी प्रवास करत, नावेनी प्रवास करत ते इंडोनेशिया किंवा मलेशियापर्यंत पोहोचतात आणि बॉर्डर मार्गे ते थायलंडलासुद्धा पोहोचतात. तर हे काही सागरी मार्ग किंवा काही जे लँड रूट्स आहेत ते इथं या मॅपमध्ये दाखवण्यात आलेले आहेत. यानंतर बघूयात आपण रोहिंग्याच्या अडचणी काय आहेत. तर पहिली अडचण आहे ती म्हणजे वांशिक हिंसाचार तिथं सुरू आहे. बर्मन विरुद्ध रोहिंग्या असा हिंसाचार तिथं सुरू आहे. आता मॅक्झिमम बर्मन लोक जे आहेत ते बौद्ध धर्मीय आहेत व मॅक्झिमम रोहिंग्याज जे आहेत ते मुस्लिम धर्मीय आहे. त्यामुळे धार्मिकवादाची किनारसुद्धा याला आहे. आणि दुसरं कारण म्हणजे अशिन विरातू हे बुद्धिस्ट मॉन्क आहेत किंवा बुद्धिस्ट भिक्खू आहे. तर हे तिथल्या जी धार्मिक हिंसाचार आहे त्याला बढावा देत आहेत. टाईम मॅगझिनने त्यांच्यावर एक आर्टिकल केलेलं होतं ज्याचं नाव होतं दी फेस ऑफ बुद्धिस्ट टेरर. दी फेस ऑफ बुद्धिस्ट टेरर कोणाला म्हटलं जाते तर अशिन विरातू हे जे बुद्धिस्ट मॉन्क आहे त्यांना म्हटलं जाते. यानंतर रोहिंग्याच्या अडचणी वाढवण्यात सगळ्यात मोठं कारण होतं ते म्हणजे म्यानमारचा नागरिकत्व कायदा 1982 म्यानमारचा नागरिकत्व कायदा. तर 1982 म्यानमारमध्ये नागरिकत्व कायदा आणण्यात आला. या कायद्यानुसार रोहिंग्यांना नागरिकत्व देण्याचे नाकारलेले आहे. 1994 रोहिंग्यांना जन्मदाखले मिळणे बंद झालेले आहेत. 2014 झालेल्या जनगणनेतूनही त्यांना वगळण्यात आले. त्यामुळे कायदेशीर कागदपत्रे नसल्याने ते या देशाचे नागरिक ठरत नाहीत, परिणामी ते देशविहीन आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे कुठलेही कागदपत्र नाहीत आणि देशाचे ते कायदेशीर नागरिक नसल्याने सध्या त्यांना कुठलाही देश नाही, अशी स्थिती पैदा झालेली आहे. तर हा एक प्रॉब्लेम आहे. त्यानंतर आणखी एक प्रॉब्लेम म्हणजे त्यांना धार्मिक स्वतंत्रता नाही किंवा कुठलेही अधिकार नाही. शिक्षण, नोकरी, लग्न, आरोग्य किंवा असल्या कुठल्याही सुविधा आणि कुठल्याही कारणासाठी त्यांना सरकारी कार्यालयातून कसलीही मदत मिळत नाही किंवा कसलेही कागदपत्र मिळत नाही. त्यामुळे त्यांना धार्मिक स्वतंत्रताही नाही किंवा अधिकारही नाहीत. यानंतर सर्वात मोठी बाब म्हणजे आपण आधी सांगितलेलं आहे की राखाईन प्रांतातील 78% लोक ही दारिद्र्य रेषेखाली राहतात. तर गरिबी ह्या तिथं एक मोठं कारण आहे. रोहिंग्याच्या अडचणीचं मोठं कारण एक गरिबी आहे आणि दुसरं म्हणजे शिक्षणाची कमीसुद्धा आहे. आणि सर्वात शेवटचं कारण म्हणजे त्यांना कोणी पुढारी नाही किंवा कोणी नेता नाही जो त्यांचा प्रॉब्लेम हा फार जोराने मांडू शकेल किंवा त्याविषयी लढा उभारू शकेल असा नेता त्यांच्याकडे सध्या तरी नाही आहे. ह्या काही रोहिंग्याच्या अडचणी आहेत. यानंतर बघूया की आन सान सू की नोबेल प्राईज विनर ज्या आन सान सू की आहे त्या काही बोलल्या का बरं नाही. म्हणजे त्यांना पीस प्राईज मिळालेलं होतं, शांतीविषयीचं नोबेल त्यांना मिळालेलं होतं, परंतु या आन सान सू की ज्या आहेत त्या काही बोलल्या का नाहीत. तर पहिलं कारण संविधानिक कारण आहे. तर संविधानिक कारण काय आहे, तर 2008 सैन्याच्या जनरल पदावरील व्यक्तींनी
संविधानाचा म्हणजे म्यानमारच्या संविधानाचा मसुदा तयार केला आणि 2011 मध्ये हे संविधान आणलं गेलं तिथं. यात स्पष्टपणे नमूद केले होते की सर्व सुरक्षा बल हे आर्मीच्या कंट्रोलमध्ये असते किंवा जी म्यानमारची सेना आहे त्याच्या कंट्रोलमध्ये असते. आंतरिक संकटाच्या स्थितीमध्ये आर्मीला निर्णायक अधिकार असतील, म्हणजे निर्णय घेण्याचा अधिकार कुठलाही आंतरिक संकटाच्या स्थितीमध्ये हा आर्मीला असणार होता. त्यामुळे रखाईन प्रांतातील संकट मिटवण्याबाबत सुकी सरकार काही करू शकत नव्हते. आणि अगर सरकारला स्वतःसाठी सैन्य अधिकार पाहिजे असतील तर संविधानानुसार यासाठी नॅशनल डिफेन्स अँड सिक्युरिटी कौन्सिलकडून परवानगी घ्यावी लागणार होती. तर पहिलं कारण होतं संविधानिक कारण, मेन म्हणजे आर्मीच्या लोकांनीच हे संविधान बनवलेलं आहे त्यामुळे त्यांनी आपली सोय त्यात करून ठेवलेली आहे. काही झालं तरी आर्मीच वरचढ राहील अशी सोय त्यांनी करून ठेवलेली आहे. दुसरं कारण जे आहे ते म्हणजे सेनाच्या अधीन असलेले महत्त्वाचे मंत्रालय. तर मार्च 2016 मध्ये सुकीचं सरकार आलं तेव्हा मिलिटरीसोबत त्यांनी सत्ता चालवण्याचे वचन दिले, सॉरी ते वाचन नाही वचन आहे, वचन दिलेले होते. यामुळे सुरक्षा संबंधित सर्व महत्त्वाची जी मंत्रालय आहेत ती मिलिटरीकडे गेली किंवा सैन्याकडे गेली. सैन्याचे जे जनरल आहेत ते गृह, रक्षा व सीमा यासंबंधी मंत्रालय सांभाळतात. रोहिंग्या संकटावर सुरुवातीला या सरकारने महत्त्वाचे एक स्टँड घेतला होता, परंतु ताकदवर असलेली सेना या मुद्द्यावर समोर आली आणि सरकारचा स्टँड मागे पडला आणि त्यानंतर रखाईन प्रांताला मिलिटरी ऑपरेशन एरिया घोषित केले. त्यामुळे आंग सान सू की काही करू शकलेला नाही. तिसरं कारण जे समोर येते ते म्हणजे राजनीतिक समर्थन. रोहिंग्या मुसलमान प्रश्नावर आंग सान सू की चूप राहिल्या. त्याच्यानंतर रखाईन प्रांतामध्ये जी सैन्याची भूमिका आहे त्याला त्यांनी समर्थनसुद्धा केले आणि रखाईनमध्ये कुठल्याही प्रकारची वांशिक हिंसा सुरू नाही असंही त्या म्हणाल्या. यामागे राजनीतिक करार हेही एक कारण सांगितले जाते. तर सत्तारूढ असलेली जी नॅशनल लीग फॉर डेमोक्रेसी ही पार्टी आहे, ही आंग सान सू कीची पार्टी आहे, तिला सैन्याचा राजनैतिक समर्थन मिळणे गरजेचे आहे. त्यामुळेच त्याची जी सत्ता आहे ती टिकून राहणार आहे. तर 2015 मध्ये झालेल्या ऐतिहासिक निवडणुकीत त्यांनी बहुमत मिळवत सत्ता मिळवली होती, परंतु एप्रिल 2017 उपचुनावामध्ये त्यांना हार मानावी लागली होती. यावरून असं लक्षात येते की त्यांचा जनाधार कमी होत चाललेला होता आणि रोहिंग्या मुसलमानांना समर्थन करणे म्हणजे बौद्ध समुदायाकडून राजनीतिक जनाधार कमी होणे अशी स्थिती तिथं होत आहे हे आंग सान सू की समजून होतं. आणि म्यानमारमध्ये बौद्धांची संख्या जवळपास 90% आहे, त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असावा असं काहींचं मत आहे. त्यामुळे सर्वात पहिलं कारण जे आहे ते म्हणजे संवैधानिक कारण, दुसरं कारण जे आहे ते सैन्याच्या अधीन असलेले महत्त्वाचे मंत्रालय व तिसरं कारण जे आहे ते म्हणजे राजनैतिक समर्थन. या तीन कारणामुळे आंग सान सू की काही बोलल्या नाहीत असं आपण निष्कर्ष काढू शकतो. त्यानंतर भारताची काय चिंता आहे ती आपण बघूया. मोदीजी फार चिंतित दिसत आहेत. म्यानमारमधून जे रोहिंग्याज भारतात येत आहेत त्यांच्यामुळे मोदीजी फार चिंतित दिसत आहेत. तर भारताची चिंता चार कारणावरून मुख्यत्वे आहे. पहिलं म्हणजे सुरक्षा कारण, दुसरं म्हणजे अर्थकारण किंवा आर्थिक कारणे, तिसरं म्हणजे भारत व म्यानमार या नात्यावर पडणारे परिणाम, चौथं म्हणजे सामाजिक व सांस्कृतिक आणि राजकीय समस्या. सुरक्षा कारणे काय काय आपण बघून घेऊया. बांगलादेश सीमेला लागून असलेल्या रखीन प्रांतातून रोहिंग्या मुसलमान हे पश्चिमेला बांगलादेशात घुसतात व बांगलादेशातून उत्तरेकडील ईशान्य भारतातील मिझोराम, मणिपूर, नागालँड या राज्यामध्ये स्थलांतर करतात. भारतात सध्या 40,000 आसपास रोहिंग्या समुदायाचे लोक आहेत असे सांगण्यात येत आहे. ते जम्मू काश्मीर, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश व राजस्थान येथे वास्तव्य करतात. बांगलादेशात उपजीविकेची सोय होत नसल्याने रोहिंग्या समुदाय भारतामध्ये स्थलांतरित होत आहे. तर नोव्हेंबर 2014 राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच NIA पश्चिम बंगालमधील बर्धमान स्फोट प्रकरणी हैदराबादमधून खालिद मोहम्मद या व्यक्तीस अटक केली होती. ही व्यक्ती रखीन प्रांतातील रोहिंग्या एकता या अतिरेकी संघटनेची सदस्य आहे असे म्हटलं जात आहे. त्याचबरोबर
बोधगयामध्ये जे बॉम्बस्फोट झालेले होते त्यातसुद्धा रोहिंग्यांचा हात असल्याचं बोललं जात होतं. यामुळे दहशतवादी जे कारवाया आहेत त्याच्यामध्ये यांचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सुरक्षेसाठी, भारताच्या आंतरिक सुरक्षेसाठी हा फार मोठ्या प्रमाणात धोका होऊ असू शकतो असे म्हटले जात आहे. यानंतरचं कारण आर्थिक कारणे. तर भारतात यापूर्वी बांगलादेश, अफगाणिस्तान व श्रीलंका येथून शरणार्थी येऊन राहिलेले आहेत. या लोकांना केलेल्या अर्जानुसार सरकारच्या वतीने काही सुविधाही देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये संपत्ती खरेदी करणे, आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना आदींचा समावेश आहे. तर रोहिंग्यासाठी सरकारला अगर त्यांना इथं जागा दिली तर अन्न व निवाऱ्याची सोय करावी लागेल. त्यामुळे त्याचा आर्थिक बोजा हा सरकारवर पडेल. त्यामुळे आर्थिक बोजा वाढल्यामुळे इंडियाची जी इकॉनॉमी आहे तिलाही हा म्हणजे एका प्रकारे नुकसान होणार आहे. यानंतर भारत व म्यानमार नात्यांवर पडणारे परिणाम. म्यानमार हा भारताच्या दृष्टीने सामरिकरित्या फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे म्यानमारमध्ये चालू असलेले जे रोहिंग्या संकट आहे ते भारतासाठी फार गंभीर बनत चाललेले आहे. ईशान्य भारतासाठी म्यानमार फार महत्त्वाचा आहे आणि म्यानमारची स्थिरता ही भारतासाठी फार महत्त्वाची आहे. कारण ईशान्य भारतात म्यानमारमधून कुठलेही म्हणजे कुठलेही जे आतंकवादी आहे किंवा दहशतवादी आहे ते घुसू शकतात व म्यानमारमध्ये दहशतवादी घुसून हमला करून ती म्यानमारमध्ये परत जाऊ शकतात. मागच्या वेळेस जे म्यानमारमध्ये सैन्य कारवाई झाली होती त्यात म्यानमारमध्ये घुसून भारतीय सैन्यांनी आतंकवाद्यांना आतंकवाद्यांचा खात्मा केलेला होता. तर त्यामुळे आपल्याला म्यानमार महत्त्वाचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे म्यानमारचा जवळचा साथी आहे चीन. तर चीनचा प्रभाव म्यानमारवर नेहमी राहिलेला आहे. तर चीनचा वाढता प्रभाव ही भारतासाठी धोक्याची सूचना असू शकते. त्यामुळे म्यानमारला गमावणे भारताला उपयोगी पडणार नाही आणि म्यानमारची स्थिरता फार महत्त्वाची ठरेल. तर हे होते भारत व म्यानमार यांच्या संबंधावर होणारे परिणाम. यानंतर म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय समस्या काय काय आहेत त्या बघून घेऊया. सामाजिक समस्या म्हणजे भारतातील बहुतांश रोहिंग्या शरणार्थी हे जम्मू किंवा दिल्लीचा पर्याय निवडतात. भारतात अन्यत्र कागदपत्रांच्या अभावी अनेक अडचणी येतात परंतु जम्मूत हा त्रास होत नाही. जम्मू आणि काश्मीर राज्याचे जे लोकसंख्याशास्त्र बघता जम्मू हा हिंदू बहुल इलाका असून काश्मीर हा मुस्लिम बहुल इलाका आहे. तर त्यामुळे लोकसंख्येचे प्रमाण तिथं बिघडू शकते. आणि त्यानंतर राजकीय समस्या आपण बघूया की पश्चिम बंगालमध्ये सुद्धा रोहिंग्यांना फार मोठ्या प्रमाणात आसरा दिला जातो. आता काश्मीरमध्ये सुद्धा त्यांना आश्रय द्यायला सुरुवात झालेली आहे. या रोहिंग्यांचा पुढे वोट बँक म्हणून वापर तिथले राजकीय पक्ष करू शकतात आणि तिथं सेटलमेंट झाल्याने काही सामाजिक समस्यासुद्धा उद्भवू शकतात. यामुळे ह्या भारताच्या चिंता आहेत. तर काही संभावित तोडगे यावर आपण बघूया. पहिला तोडगा जो आहे तो म्हणजे म्यानमार सरकारवर दबाव टाकणे. सगळ्यात पहिला तोडगा म्हणजे म्यानमार सरकारवर दबाव टाकणे. तर भारताने आपल्या राजकीय शक्तीचा वापर करून म्यानमार सरकारवर दबाव टाकायला हवा की रोहिंग्याचा प्रॉब्लेम आपण लवकरात लवकर सॉल्व्ह करावा. याविषयी मोदीजी आत्ताच नुकत्याच म्यानमार दौऱ्यावरून परतले आहे. त्यांनी ज्या म्यानमारच्या नेत्या होत्या आंग सांग सू की यांच्याशी भेट करून याविषयी ते बोललेले आहेत. त्यानंतर आणखी एक म्हणजे की बौद्ध धर्मियांचा आपण वापर करू शकतो. जसं आपल्याला माहीत आहे की म्यानमारमध्ये 90% लोकं जे आहेत ते बौद्ध धर्मीय आहेत. तर तसेच आपल्या इथं बौद्ध धर्मियांना जे प्रिय असणारे दलाई लामा आहेत ते भारतातच वास्तव्यात आहेत. त्यांचा वापर करून किंवा त्यांची मध्यस्थता वापरून म्यानमारला याविषयी तोडगा काढण्यास सांगता येऊ शकतो. तर सॉफ्ट पॉवरचा म्हणजे बौद्ध धर्मीय जे दलाई लामा आहेत त्यांचा वापर करून भारत या संबंधित तोडगा काढू शकतो. त्याच्यानंतर सर्व शेजाऱ्यांना आवाहन करणे. सर्व शेजाऱ्यांना आवाहन करणे म्हणजे जे म्यानमारचे शेजारी आहेत चीन, बांगलादेश, भारत,
त्याच्यानंतर थायलंड आणि लाओस यांना आवाहन करून एकत्र येऊन यावर तोडगा काढण्याविषयी चर्चा करण्यात यावी असंही करू शकतं. किंवा एशियांचा म्यानमार हा सदस्य आहे तर एशियांमधून त्यांना दबाव आणण्यास सुरुवात करायला हवी आणि या दबावामुळे किमान चुकून म्यानमार सरकार यावर तोडगा काढू शकते. हा एक महत्त्वाचा मुद्दा असू शकतो. त्यानंतर चौथा तोडगा म्हणजे भारताला सीमा सुरक्षा वाढवावी लागेल घुसखोरी थांबवण्यासाठी. म्हणजे रोहिंग्याची जी रोहिंग्या मुस्लिमांची जी घुसखोरी आहे ती थांबवण्यासाठी सीमा सुरक्षेला वाढवावे लागेल किंवा फेन्सिंग वगैरे करावी लागेल. हे एक उपाय भारत सरकार करू शकते. बांगलादेशी घुसखोरापासून आपण आधीच परेशान आहोत आणि रोहिंग्याचा इश्यू आता ज्वलंत असताना परत अशी चूक होऊ नये. म्हणजे जी बांगलादेशी घुसखोरीबाबत जी चूक करण्यात आलेली आहे ती चूक परत होऊ नये, त्यामुळे सीमा सुरक्षा वाढवणे गरजेचे झाले आहे. चौथं म्हणजे म्यानमार सरकार रोहिंग्यांना परत घेण्यास तयार आहे, मात्र त्यासाठी त्यांनी रहिवासी दाखल्याची अट टाकलेली आहे. परंतु 1982 ज्या म्यानमारचा जो नागरिकत्व कायदा आहे त्यानुसार रोहिंग्याला कुठलेही असे पत्र रहिवासी दाखला देण्यात येत नाही, त्यामुळे हा तोडगा काही संभाव्य दिसत नाही आहे. यानंतर आणखी एक म्हणजे की आंतरराष्ट्रीय समुदायाने या युनोने हे जे शरणार्थी आहे किंवा घुसखोर आहेत त्यांची जी जबाबदारी घ्यावी असे काही लोकांचे म्हणणे आहे. आता यावर काय तोडगा निघतो ते त्याची आपण वाट बघूया. तर आशा करतो आजचं लेक्चर आपल्याला आवडलं असेल. आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही आमच्या MPSC मंत्राच्या वेबसाईटलासुद्धा भेट देऊ शकता. त्याचा वेब ॲड्रेस आहे www.mpscmantra.com. माझे सगळे व्हिडिओज तुम्ही empscmantra.blogspot.in या वेबसाईटवरसुद्धा बघू शकता. त्यानंतर टेलिग्रामवर मला आम्हाला फॉलो करा @MPSCMantra आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनला दाबणं विसरू नका. बेल आयकनला क्लिक केल्यानंतर जे आमचे लेटेस्ट अपडेट आहे ते तुमच्यापर्यंत येत राहते. तर धन्यवाद.